हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वायटी व्लॉगर। आज आम्ही चाललेलो आहे रामदेगीला। 26 जानेवारीची सुट्टी असल्यामुळे कुठेतरी जायचं ठरवलं होतं आणि आज आम्ही चाललो आहे रामदेगी। रामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध ठिकाण आहे। रामदेगी हा ताडोबाचाच एक भाग असल्यामुळे तिथे अनेक वन्य प्राणीसुद्धा पाहायला मिळतात, त्यामुळे आम्ही आज तिथे भटकंती करायला जाणार आहेत। दोन तासाच्या सलग प्रवासानंतर आम्ही पोहोचलो होते रामदेगीजवळ। रामदेगीच्या अगदी 2 ते 3 किलोमीटर आधी पाहायला मिळते सुंदरसं तळं। पावसाळ्यामध्ये हे स्थळ भरभरून वाहतं, परंतु उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे याचं पात्र जे आहे ते कमी झालं होतं। तळ्यापासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे आहे रामदेगीचं गेट, याला निमडेला गेटसुद्धा म्हणतात। प्रवेशासाठी आम्हाला आधार कार्ड दाखवावं लागलं आणि त्यानंतरच आम्हाला रामदेगीमध्ये प्रवेश देण्यात आला। सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळत होती। सगळ्यात वरती शिवशंकराचे पुरातन मंदिर पाहायला मिळते। शिवमंदिराच्या अगदी मागे पाहायला मिळते ते पुरातन कुंड,
परंतु काही दिवसांपूर्वी दोन युवकांचा तिथे बुडून मृत्यू झाल्यामुळे खाली जाण्यास बंदी करण्यात आली होती. पायऱ्यांनी वर जाऊन तुम्ही वरील बौद्ध विहार बघू शकता, त्याचबरोबर नैसर्गिक दृश्यांचा सुद्धा आनंद घेऊ शकता.